नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र पारधी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी इतिहास विभागात कार्यरत आहे. आजच्या लेक्चरला एम ए द्वितीय वर्ष कला शाखेच्या आधुनिक जगाचा बौद्धिक इतिहास या विषयाअंतर्गत जे दुसरं प्रकरण आहे प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळी. युरोप खंडामध्ये जे प्रबोधन झालं या प्रबोधन कालखंडामध्ये जे प्रोटेस्टंट धर्मसुधारणा ज्या चळवळी जी चळवळ पुढे आली आणि ज्या चळवळीचं असं महत्त्वपूर्ण असं योगदान त्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, या चळवळी संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. थोडंसं प्रास्ताविक पाहूयात आपण. युरोप खंडामध्ये मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये रोमन कॅथोलिक चर्चला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये या रोमन कॅथोलिक चर्चला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसून येते. परिणामी चर्चच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात सत्ता गेलेली दिसते. युरोप खंडामध्ये या धर्मसंस्थेकडे मोठ्या प्रमाणात अधिकार गेलेले दिसून येतात, सत्ता गेलेली दिसून येते. रोमन कॅथोलिक चर्चचा समाजावर कमालीचा असा प्रभाव देखील निर्माण झालेला होता. एक अधिकार आपला अधिकार समाजव्यवस्थेवर या धर्मसंस्थेनं निर्माण केलेला दिसून येतो. एकूणच धर्मसंस्थेचा आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या अशा सगळ्या घटकांवर आपलं प्रभुत्व या धर्मसंस्थेने निर्माण केलेलं दिसून येतं. धर्मसंस्थेने आपलं वर्चस्व या वेगवेगळ्या घटकावर निर्माण केलेलं दिसून येतं. म्हणजेच मानवी समूहावर आपला प्रभाव निर्माण करण्याचं काम या मध्ययुगीन कालखंडामध्ये या धर्मसंस्थेने या ठिकाणी केलेलं दिसून येतं. मात्र कालांतराने काही काळानंतर धर्मगुरूंच्या वाईट कृत्यांचा पडसाद समाजापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. समाजव्यवस्थेवर या धर्मसंस्थेची जी कर्मकांड आहेत ही कर्मकांड सर्वसामान्य जनतेपर्यंत जनतेला माहिती व्हायला सुरुवात झाली. धर्मगुरूंनी आपल्या धार्मिक कर्तव्यांकडे या काळानंतर दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. जे धर्मगुरू आहेत किंवा जे पोप आहेत त्यांची जी कर्तव्य आहेत या कर्तव्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. तसंच भ्रष्टाचार आणि अनैतिक असे जीवन तसंच सुखविलासी जीवन अशा प्रकारे समाजव्यवस्थेसमोर या धर्मसंस्थेचे दोष यायला सुरुवात झालेली दिसून येते. अशा प्रकारचे दोष समाजव्यवस्थेला या धर्मसंस्थेचे दोष माहिती व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. अशा प्रकारे समाजनताविरोधी आवाज उठवायला सुरुवात केली आणि त्यातून एक धर्मसुधारणा चळवळ पुढे आलेली दिसून येते. धर्मसुधारणा चळवळीनं वेग घेतलेला दिसून येतो. या धर्मसुधारणा चळवळीविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी सविस्तर पाहिजे आहे. या धर्मसुधारणाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहूयात. धर्मसुधारणा ही 16व्या शतकातील युरोप खंडातील एक समाजव्यवस्था जागृत करणारी एक चळवळ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, ज्याद्वारे युरोपातील प्रोटेस्टंट धर्मामध्ये बदल घडून आलेला दिसून येतो. यात धार्मिक गोष्टींबरोबरच कॅथलिक चर्चला असणाऱ्या अनन्यसाधारण अधिकारांना आव्हान दिलं गेलेलं दिसून येतं. या कॅथलिक चर्चला आव्हान दिलं गेलं आणि आपलं तिचं जे महत्त्व आहे समाजव्यवस्थेवरचं त्याचं प्रभुत्व आहे हे प्रभुत्व नष्ट करण्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केले गेलेले दिसून येतात. व्यक्ती धर्मग्रंथाचा आधार घेऊन स्वतः ईश्वरासोबत संवाद साधू शकतो अशा प्रकारचे जे धर्मसंस्थेचे विचार आहेत या विचारांचा विरोध केला गेलेला दिसून येतो. या कालखंडामध्ये धर्मसंस्थेचे जे नीतिनियम आहेत, धर्मसंस्थेचे जे विचार आहेत या गोष्टींना विरोध करण्याचं काम या धर्मसुधारणा चळवळीनं केलेलं दिसून येतात. या मध्ययुगीन युरोप खंडातील प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळीनं या ठिकाणी केलेलं दिसून येतो. जर्मनीच्या चळवळीचं नेतृत्व मार्टिन लुथर या व्यक्तीने केलेलं दिसून येतं. यांनी याचं प्रतिनिधित्व केलेलं दिसून येतं. धर्मसुधारणेमुळे व्यक्तीच्या विवेकावरील लोकांचा विश्वास दृढ झालेला दिसून येतो. तसंच व्यक्तिवादास चालना मिळालेली दिसून येते. व्यक्तिवादाला महत्त्व आलेलं दिसून येतं. मानवतावादाला महत्त्व आलेलं दिसून येतं. मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये जे धर्मकेंद्रित राजव्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था निर्माण झालेली होती या प्रशासन व्यवस्थेला आघात करण्याचं काम या चळवळीनं केलेलं दिसून येतं. धर्मसंस्थेचे जे विचार आहेत, जी विचारप्रणाली आहे, ही विचारप्रणाली दूर सारून मानवकेंद्रित विचारप्रणाली, मानवतावादास महत्त्व अशा प्रकारच्या संकल्पनांना महत्त्व या चळवळीनं दिलेलं दिसून येतं.
तसंच धर्मसुधारणेमुळे व्यक्तीच्या विवेकावरील लोकांचा विश्वास दृढ झाला. पुढे व्यक्तिवादास चालना मिळून ख्रिश्चन धर्मामध्ये आमूलाग्र असे बदल झालेले दिसून येतात. ख्रिश्चन धर्म मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धापर्यंत काय झालं, ख्रिश्चन धर्मावर या धर्मसंस्थेचं वर्चस्व असल्यामुळं या ख्रिश्चन धर्मामध्ये अनेक जाचक अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींना महत्त्व आलेलं दिसून येतं. तसंच जे धर्मसंस्थेचे जे अधिकारी आहेत हे अधिकारी यांचा भ्रष्टाचार सर्वसामान्य जनतेपर्यंत जनतेला समजायला सुरुवात झालेली दिसून येते. परिणामी युरोप खंडामध्ये धर्मसुधारणा चळवळ पुढे येऊन ख्रिश्चन धर्मामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन झालेलं दिसून येतं, असा बदल झालेला दिसून येतो. तसंच या झालेल्या बदलास धर्मसुधारणा चळवळ असं म्हटलं जातं. मग या धर्मसुधारणा चळवळीचं स्वरूप कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पाश्चिमात्य जगामध्ये घडून आलेल्या धर्मसुधारणा चळवळीचं स्वरूप हे आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. मध्ययुगाच्या उत्तरार्धामध्ये जर्मनीमध्ये जो मार्टिन लुथर नावाचा व्यक्ती होता, या व्यक्तीनं या धर्मसुधारणा चळवळीचं प्रतिनिधित्व केलेलं दिसून येतं, त्याचं नेतृत्व त्यानं स्वीकारलेलं दिसून येतं. तसंच धर्मसुधारणा चळवळ ही प्रामुख्यानं युरोप खंडातील ख्रिश्चन धर्मात परिवर्तन घडून आणणारी एक चळवळ होती, एक चळवळ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. धर्मसुधारकांनी असा तर्क दिला की मोक्ष प्राप्तीचे साधन म्हणजे आस्था आहे आणि धर्मग्रंथांचं पालन हेच पालन करून त्या माध्यमातून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. अशा प्रकारे कोणत्याही मध्यस्थीविना आपण मोक्ष प्राप्त करू शकतो, अशा प्रकारचे नवविचार या समाजामध्ये जागृत झालेले दिसून येतात. धर्मग्रंथाचं पालन करून मोक्ष मिळवताना व्यक्ती स्वतः धर्मग्रंथांचा निर्वाह करू शकतो. तसंच व्यक्तीच्या तर्कबुद्धीला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं दिसून येतो. म्हणजे व्यक्ती आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून किंवा बुद्धी प्रामाण्यवादाचा वापर करून आपल्या बुद्धीला पटेल, आपल्याला जी योग्य वाटेल, विज्ञानाचा निकष लावून ती गोष्ट योग्य किंवा अयोग्य या गोष्टीचा तो विचार करेल. अशा प्रकारे तर्कबुद्धीस चालना देणारे नवनवीन विचार या कालखंडामध्ये पुढे आलेले दिसून येतात. धर्माचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठल्याही पुरोहिताची किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही, अशा प्रकारचे विचार या कालखंडामध्ये पुढे आलेले दिसून येतात. धर्मसुधार चळवळीद्वारे विविध क्षेत्रात चर्चा असणाऱ्या वर्चस्वास या कालखंडामध्ये विरोध झालेला दिसून येतो. तसंच पोपच्या अमानवी व अनैतिक आचरणांची लोकांना जाणीव झाली. जो धर्मसंस्थेचा जो प्रमुख आहे पोप किंवा जे धर्मगुरु आहेत या धर्मगुरूंचे अनैतिक असे आचार तसंच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असणारा भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. अशा प्रकारे या धर्मसंस्थेचे दोष समाजव्यवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर समाजव्यवस्थेनं या पोपशाहीला विरोध दर्शवलेला दिसून येतो. सर्वसामान्य जनतेनं या धर्मसंस्थेला विरोध केलेला दिसून येतो. अशा प्रकारे प्रारंभी जर्मनीत सुरू झालेल्या या धर्मसुधारणा चळवळ हळूहळू पूर्ण युरोप खंडामध्ये तिचा प्रसार झालेला दिसून येतो. युरोप खंडातील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे प्रबोधनाची चळवळीमध्ये या धर्मसुधारणा चळवळीनं वेग घेतलेला दिसून येतो. धर्मसुधारणा चळवळ मोठ्या प्रमाणात तिचा प्रसार झालेला दिसून येतो. त्यामध्ये स्वित्झर्लंड, नेदरलँड, स्केडिनेव्हिया, इंग्लंड, स्कॉटलंड सारख्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची धर्मसुधारणा चळवळीनं वेग घेतलेला दिसून येतो. ही धर्मसुधारणा चळवळीचा प्रसार झालेला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे धर्मसुधारणा चळवळीची पार्श्वभूमी आणि त्याची काही कारणं. त्याची पार्श्वभूमी आणि कारणं या ठिकाणी आपल्याला अभ्यासावे लागतील. 16व्या शतकामध्ये धर्मसुधारणा ही एक मोठी एक जनजागृती करणारी चळवळीनं वेग घेतलेला दिसून येतो. तिनं वेग पकडलेला दिसून येतो. अशा प्रकारे उत्तर युरोप खंडातील ही धर्मनिष्ठ ख्रिश्चनांनी ती चालवलेली चळवळ होती.
रोमन चर्चच्या अधोगतीस गेलेल्या तत्वांविरुद्ध आणि भ्रष्ट आचरणांविरुद्ध ही चळवळ निर्माण झालेली दिसून येते. रोमन चर्च जे धर्माधिकारी होते ते भ्रष्ट असलेले दिसून येतात, तसंच अनैतिक जीवन जगत होते. त्यांच्या विरोधात ही चळवळ उभी असलेली दिसते. सर्वश्रेष्ठ पोपच्या अधिकारांच्या विरोधात या चळवळीनं बंड केलेलं दिसून येतं. या धर्मसंस्थेचे जे प्रमुख अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचलेला दिसून येतो. हा या भ्रष्टाचाराच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम या धर्मसुधारणा चळवळीने या ठिकाणी केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे ख्रिश्चन राज्य नैतिक जीवनाचं पुनरुज्जीवन करणे, तसंच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात पोपचं जे सर्वश्रेष्ठ अधिकार आहेत किंवा सर्वश्रेष्ठ जे पद आहे याला विरोध करणं, अशा प्रकारची उद्दिष्ट या धर्मसुधारणा चळवळीनं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली दिसून येतात. या धर्मसुधारणा चळवळीमध्ये धर्मसंस्थेला विरोध केला गेला, कारण अगदी मध्ययुगीन कालखंडापासून अगदी 12 ते 15 शतकांपासून ज्या धर्मसंस्थेचं वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं, ज्या धर्मसंस्थेने समाजव्यवस्थेवर आपलं वचक निर्माण केलेलं दिसून येतो, या धर्मसंस्थेचं जे महत्त्वाचं स्थान होतं या स्थानाला हादरा देण्याचं काम या धर्मसुधारणा चळवळीनं कालखंडामध्ये केलेलं दिसून येतं. चर्च ही युरोपातील सर्वोच्च म्हणजे सगळ्यात वरच्याची संस्था होती, सर्वोच्च अशी संस्था असलेली दिसून येते. या संस्थेनं आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आपला प्रभाव निर्माण केलेला होता. सर्वसामान्य जनतेवर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलेलं होतं, नियंत्रण प्रस्थापित केलेलं दिसून येतं. तसंच सत्ताधारी जो राजकीय पक्ष आहे किंवा जी वेगवेगळी राजघराणी आहेत या राजघराण्यांवर देखील या धर्मसंस्थेचं वर्चस्व निर्माण झालेलं दिसून येतं. या धर्मसंस्थेने फक्त सर्वसामान्य जनतेवरच नाही तर सत्ताधारी पक्षावर देखील आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे सत्ताधारी पक्ष म्हणजेच कोणताही राजा या धर्मसंस्थेवर कोणत्याही प्रकारचे कर आकारणी करत नव्हता, तसंच या धर्मसंस्थेला विरोध करण्याचं सामर्थ्य कोणत्याही राजामध्ये नव्हतं. अशा प्रकारे कोणत्याही राजानं युरोप खंडातील मध्ययुगाच्या उत्तरार्धामध्ये धर्मसंस्थेला विरोध करण्याचं धाडस कोणत्याही राजसत्तेने केलेलं दिसून येत नाही. अशा प्रकारे चर्चचा आदेश हा सर्वांना मान्य करावा लागत होता. धार्मिक क्षेत्रावर देखील चर्चचा मोठा पगडा असलेला दिसून येतो. समाजाच्या सर्व क्षेत्रांवर चर्चचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे धर्मगुरूंचा भ्रष्टाचार, तसंच अनैतिक जीवन, सुखविलासी जीवन, तसंच त्यांच्या विरोधात बोलण्याचं कोणी धाडस करत नव्हतं. कोणीही धाडस करत नव्हतं. अशा प्रकारे धर्मगुरूंचा जो भ्रष्टाचार आहे, तसंच अनैतिक जीवन, सुखविलासी जीवन यांच्या विरोधी कोणीही आवाज उठवत नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या धर्मसुधारणा चळवळीनं आवाज उठवला आणि या विघातक अशा परंपरागत चालत आलेल्या पद्धतीला विरोध दर्शवून धर्मसंस्थेला विरोध या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. विद्या आणि कला यांचं पुनरुज्जीवन व्हावं आणि समाजव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होऊन मानवाचा विकास व्हावा, मानवाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशा प्रकारची उद्दिष्ट या धर्मसुधारणा चळवळीनं डोळ्यासमोर ठेवलेली दिसून येतात. म्हणजे विकासाला विरोध करणारी आणि परंपरागत चालीरीती रूढी प्रथा परंपरांचा स्वीकार करणारी धर्मसंस्थेचा विरोध या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. या कालखंडामध्ये या चळवळीने या धर्मसंस्थेला विरोध केलेला दिसून येतो. अशा प्रकारे या धर्मसुधारणा चळवळीची वेगवेगळी आपल्याला या ठिकाणी कारणं देखील सांगता येतील. त्यातील पहिलं कारण आहे धार्मिक कारणे.
धर्मसुधारणा चळवळीच्या सुरुवातीला चर्चमध्ये अनेक दोष निर्माण झालेले होते. चर्चमध्ये वेगवेगळे दोष आपल्याला पाहायला मिळतात. चर्चमध्ये अनेक वाईट प्रथांचा देखील प्रथा देखील निर्माण झालेल्या दिसून येतात. चर्चची कीर्ती डागळलेली दिसून येते. अनेक अनैतिक कार्यांमध्ये या धर्मसंस्थेचा सहभाग असलेला दिसून येतो. अगदी पोपपासून धर्मगुरूपर्यंतची सर्व चर्चची जी संघटना होती ही संघटना भ्रष्ट झालेली दिसून येते. अशा प्रकारे विलासित आणि चयनित जीवन व्यतीत करणाऱ्या या संस्थेचा भ्रष्टाचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला दिसून येतो. तसंच धर्मगुरू आपल्या धार्मिक कर्तव्यांकडे धर्मगुरूंनी दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. धर्मगुरू चर्चचा उपयोग एखाद्या व्यवसायासारखा करत असलेलं दिसून येतो. म्हणजे वैयक्तिक स्वतःच्या फायद्यासाठी देखील या धर्मसंस्थेतील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी आपल्या पदाचा आणि धर्मसंस्थेचा वापर करायला सुरुवात केलेली दिसून येते. अशा प्रकारे योग्य अशा धर्मप्रमुखाचा किंवा पोपसारख्या धर्मप्रमुखाचा प्रमुखाला डावलून पैशाच्या माध्यमातून किंवा आर्थिक बळाच्या माध्यमातून या धर्मप्रमुखाच्या पदावर अयोग्य अशा व्यक्तींची नियुक्ती देखील या कालखंडामध्ये झालेली दिसून येते. अशा प्रकारे पोपसारख्या धर्मगुरूंचे जे पद आहे हे पद पैसे देऊन त्या पदावर हे विराजमान झालेले दिसून येतात. तसेच या आपल्या अधिकाराचा ते वापर गैरवापर देखील करत असलेले दिसून येतात. समाज व्यवस्थेवरचं शोषण करणं आणि समाज व्यवस्थेचं शोषण करून आपलं सामर्थ्य निर्माण करणं आपली अशा प्रकारचा विचार या धर्मसंस्थेने केलेला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे अनेक धर्मगुरू संसारी बनलेले दिसून येतात. चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भोकाळलेला दिसून येतो. हे या ठिकाणी कारण सांगितलं जाईल की धर्मसुधारणा चळवळ सुरू होण्याचं धार्मिक कारण म्हणून या वेगवेगळ्या घटकांचा यामध्ये समावेश झालेला दिसून येतो. त्यानंतर धर्मसुधारणा चळवळीचं दुसरं कारण सांगता येईल पुनरुज्जीवन. युरोपमध्ये जी पुनरुज्जीवनाची लाट उसळली 13व्या 14व्या आणि 15व्या शतकामध्ये जे युरोपमध्ये पुनरुज्जीवन झालेलं दिसून येतं. नवनवीन विचारप्रणाली पुढे आलेली दिसून येते. समाज व्यवस्थेमध्ये बदल झालेला दिसून येतो. धर्मकेंद्रित समाज व्यवस्था जी आहे धर्मकेंद्रित जी विचारप्रणाली जी आहे त्यामध्ये बदल होऊन मानवकेंद्रित समाज व्यवस्था पुढे आलेली दिसून येते. वेगवेगळ्या विचारसरण्या देखील या कालखंडामध्ये पुढे आलेल्या दिसून येतात. अशा प्रकारे स्वतंत्र विचारसरणीला या पुनरुज्जीवन कालखंडामध्ये उत्तेजन मिळालेलं दिसून येतं. लोक पोपच्या सत्तेवर आक्षेप घ्यायला लोकांनी पोपच्या सत्तेवर आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली दिसून येते. म्हणजे पोप आणि धर्मगुरू अशा धर्मगुरू यांनी मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार निर्माण केलेला होता या भ्रष्टाचाराला विरोध या पुनरुज्जीवन कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. अशा प्रकारे पुनरुज्जीवन हे देखील धर्मसुधारणा चळवळीचं एक महत्त्वाचं कारण म्हटलं जातं की युरोप खंडामध्ये झालेलं जे पुनरुज्जीवन आहे या पुनरुज्जीवनामुळं देखील या प्रोटेस्टंट धर्मसुधारणा चळवळीला गती मिळालेली दिसून येते. वेग प्राप्त झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे रोम शहराचं वैभव. रोम शहराचं जे वैभव आहे रोम शहराचं जे परंपरागत पुढे आलेलं जे राजवैभव आहे हे देखील धार्मिक धर्मसुधारणा चळवळीला कारणीभूत झालेलं दिसून येतं. अगदी प्राचीन काळापासून चर्चनं जो पैसा गोळा केलेला होता जो पैशाचं कलेक्शन झालेलं होतं या पैशाचं गुंतवणूक चर्चनं प्रार्थनागृह उभं करणं तसंच इतर भव्य इमारती स्थापन करणं अशा वेगवेगळ्या बांधकामासाठी खर्च केलेला दिसून येतो. त्यामुळे रोममधील इतर ज्या इमारती स्थापन झाल्या भव्यदिव्य अशा इमारती ज्या स्थापन झाल्या त्या अधिक मजबूत होत्या आणि धर्मप्रसाराचं केंद्र म्हणून त्यांच्याकडे बघायला सुरुवात झालेली दिसून येते. अशा प्रकारे सौंदर्य भव्यपणा असलेल्या तसंच मुलक वेगळ्या अशा वास्तू पाहून सर्वसामान्य लोकांचं एक आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणून या इमारतींकडे बघितलं जातं. पोप मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांकडनं कर वसूल करत असत. तसंच जे सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाकडनं देखील मोठ्या प्रमाणात कर आकारणी या काळामध्ये गोळा करत असलेले दिसून येतो.
या धर्मसुधारणा चळवळीमुळे सर्वसामान्य जनतेनं या पोपचा कर वसुलीला आव्हान केलेलं दिसून येतं का? तर सर्वसामान्य जनतेकडनं मोठ्या प्रमाणात कर वसूल करून या धर्मसंस्था आर्थिक कलेक्शन करत असलेलं दिसून येते. पैशासारख्या किंवा मौल्यवान वस्तूचं कलेक्शन करून त्याची गुंतवणूक अशा प्रकारच्या इमारती स्थापन करण्यामध्ये करत असलेले दिसून येते. याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचं शोषण झाल्यामुळं या सर्वसामान्य जनतेनं या धर्मसंस्थेला या ठिकाणी विरोध केलेला दिसून येतो. त्यानंतर आहे राजकीय बाबींमध्ये आस्था. पुढचं कारण आहे राजकीय बाबींमध्ये जी आस्था निर्माण झाली यामुळे देखील युरोप खंडामध्ये प्रबोधनाची चळवळीनं वेग घेतलेला दिसून येतो. युरोप खंडामध्ये जे सत्ता धर्मप्रमुख आहेत पोप किंवा धर्मसंस्थेचे अधिकार ज्या व्यक्तींकडे आहेत अशा प्रकारचे पोप स्वतःला ईश्वराचे अवतार मानत, तसंच युरोपातील सर्व राजे हे आपले प्रजाजन आहेत आणि राजाला नेमण्याचा अधिकार पूर्णपणे या धर्मसंस्थेचा आहे अशा प्रकारचे विचार या धर्मप्रमुखांनी स्वीकारलेले होते. परिणामी राज्यव्यवस्थेमध्ये देखील या धर्मसंस्थेनं हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली दिसून येते. राज्यव्यवस्थेमध्ये आपला हस्तक्षेप निर्माण केल्यामुळं अनेक वेळा या युरोप खंडामध्ये संघर्षमय वातावरण निर्माण झालेले दिसून येतं. सत्ताधारी वर्ग आणि धर्मसंस्था या दोन्ही गटांमध्ये संघर्षमय वातावरण निर्माण होऊन अनेक वेळा संघर्ष झाल्याची उदाहरणे या ठिकाणी आपण सांगू शकतो. अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप करत असल्यामुळं धर्मसंस्थेचा विरोध वेगवेगळ्या स्तरातून झालेला दिसून येतो. आत्तापर्यंत सर्वसामान्य जनतेचं शोषण करत असलेली धर्मसंस्थेनं राजसत्तेमध्ये देखील आपल्या हस्तक्षेपाला सुरुवात केली. कोणत्या राजाची नियुक्ती करायची किंवा कोणत्या राजाला राजपदावर बसवायचं अशा प्रकारचे निर्णय या धर्मसंस्थेने स्वतःकडे घेतलेले दिसून येतात. त्यानंतर आहे चर्चमधील कुप्रथा. चर्चमध्ये जी भ्रष्टाचार बोकाळलेला होता या हे कारण देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. पोप आणि धर्मगुरू एक महत्त्वाकांक्षी म्हणून व्यक्ती मोठे महत्त्वाकांक्षी असलेले हे व्यक्तींनी चर्चचा वापर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केलेला दिसून येतो. पादरी धर्मगुरू तसंच बिशप यांच्या नियुक्त्या पैसे घेऊन या कालखंडामध्ये झालेल्या दिसून येतात. कधीही परिणामी योग्य अशा व्यक्तीची या ठिकाणी निवड न होता अयोग्य व्यक्तींनी अनेक वेळा पद भूषवलेला दिसून येतो. परिणामी या पदाचा गैरवापर होऊन ख्रिश्चन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं अस्तित्व निर्माण झालेलं दिसून येतं. अशा प्रकारे हे धर्मगुरू हे सत्ताधारी जे अधिकारी आहेत किंवा धर्मगुरू जे आहेत हे धर्मगुरू स्वतःला सरंजामदारसारखे वागायला सुरुवात केली. यांनी सरंजामदाराचे अधिकार घेऊन त्या अधिकाराचा गैरवापर करायला या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं पद म्हणजे सर्वसामान्य जनतेला लुटण्याचा एक परवानाच आहे अशा प्रकारचं एक 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 परिस्थिती या कालखंडामध्ये निर्माण झालेली दिसून येते. तसंच शेतकऱ्यांना उत्पादित मालातील बहुतांश अशी रक्कम किंवा उत्पन्न या धर्मसंस्थेला द्यावा लागत असलेला दिसून येतो. परिणामी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेपासून सत्ताधारी पक्षापर्यंत शोषण अत्याचाराला सुरुवात या कालखंडामध्ये झालेली दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीमुळं धर्मसुधारणेला गती मिळालेली दिसते. धर्मसुधारणेनं गती प्राप्त केलेली दिसून येते. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण बघितलं धर्म प्रोटेक्शन धर्मसुधारणा चळवळ जी आहे जी या चळवळीचा जो उदय झाला ज्या चळवळीला जो वेग प्राप्त झाला त्याचं आपण पार्श्वभूमी बघितलेली होती. तिचा अर्थ बघितला की प्रोटेक्शन धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय त्या चळवळीचं स्वरूप आपण या लेक्चरला बघितलं. तसंच धर्मसुधारणा चळवळीची जी पार्श्वभूमी आहे वेगवेगळी कारणं या धर्मसुधारणा चळवळ सुरू होण्याला जी कारणीभूत झाली ही कारणांचं देखील माहिती आपण या लेक्चरला माहिती घेतलेली आहे.